जा लड्यातल्या तीन महिला आहेत, ज्या दिवशी दुकान चालू होईल त्या दिवशी आम्ही पॉइजन घेऊन आत्महत्या करू, पण त्या लोकांनी पैशाच्या पुढं ते जुमानलं नाही। असं झोपेचं सोंग घेऊन हे लोक फक्त आमच्या उपोषणाला बेदखल करण्याचं काम करत आहेत। त्यांनी किती जरी बेदखल केलं तरी आम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या कारवाया देखील होताना दिसत आहेत। तर अनेक गावांमध्ये पूर्णपणे दारूबंदी व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला आंदोलन करतायत, आंदोलनं होत आहेत। परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील बीबी या गावामध्ये दारूची दुकान सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने ठराव संमत केला आणि या ठरावाला गावातील महिलांनी आता विरोध केला आहे। गेल्या 10 दिवसापासून या गावातील बीबी या गावामधील ज्या महिला आहेत ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे। यांच्या उपोषणाला आजचा 10वा दिवस आहे, मात्र अजूनही पाहिजे त्या प्रमाणात शासनाने यांच्या उपोषणाची जी आहे ही दखल घेतलेली नाही। याची या आंदोलनकर्त्या महिलांची बऱ्याचशा महिलांची जी आहे ही प्रकृती आता खालावत चाललेली आहे आणि हे दुर्दैव म्हणावं लागेल की दारूबंदीसाठी या महिला पुढाकार घेत आहेत, मात्र यांना शासनाकडून पाहिजे तो प्रतिसाद मिळत नाही आहे। काय नेमका हा संपूर्ण प्रकार आहे, काय त्यांची मागणी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय तुमची प्रमुख मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आमच्या गावात जे चंद्रपूरहून स्थलांतरित झालेलं देशी दारूचं दुकान आहे त्या दुकानासाठी ग्रामपंचायत सरपंच सचिवांनी 19/12/2018 जो ठराव घेतलेला आहे महिलांचा, तो ठराव पूर्णपणे बोगस आहे, ते नियमबाह्य घेण्यात आलेला आहे। म्हणून आम्ही जिल्हा परिषद शिवो आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे 24/12/2018 आणि 24/11/2020 या 2 तारखेला दोन्ही डिपार्टमेंटला तक्रारी केलेल्या आहे, पण त्यांनी कुठलाच त्या तक्रारीचा न्याय दिला नाही। म्हणून आम्ही 13/12/2021 इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आज 10वा दिवस आहे आमच्या उपोषणाचा, पण शासकीय आणि प्रशासकीय या दोन्ही लोकांनी फक्त झोपेचं सोंग घेतलेलं आहे। ते ज्याला म्हणतात आपण की झोपे लागलेली असली तर त्याला जागवणं सोपं आहे, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना जागवणं खूप कठीण आहे। ते असं झोपेचं सोंग घेऊन हे लोक फक्त आमच्या उपोषणाला बेदखल करण्याचं काम करत आहेत। पण त्यांनी किती जरी बेदखल केलं तरी आम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही। जे सांगा, तुम्ही म्हटलंय की चुकीच्या पद्धतीने हा ठराव घेतला आहे, ग्रामसभेमध्ये हा ठराव संमत केला जात असतो, परंतु मग ती सभा झाली नाही किंवा मग कुठल्या नेमक्या वेगळ्या पद्धतीने झाला आहे? ग्रामपंचायतचं जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे 1959 त्या अधिनियमानुसार ती ग्रामसभा घेण्यात आलेली नाही। कुठली विशेष ग्रामसभा घ्यायची असेल तर त्या ग्रामसभेला अगोदर गावात दवंडी द्यावी लागती, गावकऱ्यांना पूर्वसूचना द्यावी लागती की ही कशासाठी ग्रामसभा आयोजित केली। ज्यावेळेस तुम्ही ग्रामसभा घेताय त्यावेळेस ग्रामसभा एक मोठ्या आवारात घ्यावी लागती, तेथे जो तुमचा कॉरम असतो ग्रामसभेचा, विशेष म्हणजे दारूबंदीची किंवा दारू मंजुराची, ह्या दोन ग्रामसभेला महिलांची जी मतदान टॅली आहे त्या टॅलीच्या दारू मंजुराची, ह्या दोन ग्रामसभेला महिलांची जी मतदान टॅली आहे त्या टॅलीच्या 25% मतदान टॅली इतक्या महिला तिथं हजर ठेवाव्या लागतात। जर 2000 गावाची मतदान टॅली असेल तर 500 महिला त्याच्यात दिसल्या पाहिजे। नाही, त्यांनी फक्त म्हणजे कुठली पूर्वसूचना दिली नाही, कुठली दवंडी दिली नाही, लोकांची फक्त दिशाभूल केली की कोणाची मतदान यादीत नाव चुकले बाबा, कोणांना घरकुल आले त्याच्यात तुमचं लिस्टमध्ये नाव चुकलेलं आहे, अशा दिशाभूल करून महिलांना तिथं नेलं आणि एक एक महिला नेऊन फक्त एक मतदान बूथसारखं आणि पोच घेतली की त्यांना अशी सही बी करू दिली नाही। आमच्याकडे ते सर्व पुरावे आहेत, आम्ही जिल्हा अध्यक्षांना ते पूर्ण पुरावे दिलेले आहेत, फक्त महिलांना एक पोच घ्या लावली की रजिस्टरवर पेन टाकवायचा आणि फोटो काढायला पोच द्यायची, पेन खाली ठेवायची आणि बाई काढून द्यायची, अक्षरशः त्यांनी सह्या पण केलेल्या नाही। एवढे पुरावे फाटे देऊनसुद्धा जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत महिला मनीषाताई पवार, ह्या सगळं जाणीवपूर्वक असताना पण आम्हाला ती निकाल देत नाहीत, याचा अर्थ त्यांच्यावर कुठला तरी राजकीय दबाव आहे किंवा जाणून बुजून त्यांना काहीतरी दिशाभूल करायची। पण आज आम्ही 10 दिवस झालो, त्यांचा साधा एक फोन नाही की उपोषण मंडपाला भेट नाही, फक्त त्यांचे अधिकारी येतात आणि ते सांगतात की बाबा आम्ही 23 तारखेला मीटिंग लावणार आहे आणि 23 तारखेला मीटिंग लावल्यावर त्या मीटिंगमध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देऊ। जिल्हाध्यक्षाची आणि त्यांची याची स्थायी समितीची दोन्ही मीटिंग लावणार आहेत, त्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये निकाल देऊ असं त्यांनी आम्हाला। नक्की स्थायी समितीमध्येच याच्या या ठरावासंदर्भात खारिज करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो। 19/12/2018 रोजी हे देशी दारूचा याला परवाना ठराव घेण्यात आला। या 3 वर्षामध्ये काय नेमकी तुम्ही कुठं कुठं तक्रारी केल्या होत्या, काय तुम्हाला नेमकं या संदर्भात
प्रतिसाद मिळालेला आहे? आम्ही पहिली सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्कवाल्याला केली होती. ज्यावेळेस दुकानाचा म्हणजे 12/12/2019 मला असं माझ्या कानावर आलं की इथं देशी दारूचं दुकान स्थलांतरित करण्यात आहे, तर आमचा जुनाच लढा होता दुकानं बंद करण्यासाठी, आणि मग याच्यात नवीन भर पडणार म्हणून आम्ही तिथं एक पत्र दिलं होतं की जे तुम्ही हे 12/12/2018 जी तुमची ग्रामसभा आहे ती ग्रामसभा कशाच्या संदर्भात आहे हे काही अजून आम्हाला माहीत नाही, पण ही ग्रामसभा तहसीलदार आणि बी डी ओ यांच्या अध्यक्षतेत पार पाडा. त्यांनी आमचा तो निर्णय काही जुमानला नाही. त्यांनी ना तहसीलदार बोलवले ना बी डी ओ बोलवले, कोणीच नाही, फक्त ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनीच ती ग्रामसभा आयोजित केली. मग त्याच्यानंतर आम्ही 19/12/2018 ग्रामसभा झाल्याच्यानंतर ज्यावेळी 24/12/2018 मी कलेक्टर साहेबांना, षणमुखराजन कलेक्टर त्यांचा चार्ज होता त्यांच्याकडं, त्यांना आम्ही निवेदन दिलं. दारूबंदी समिती होती माझ्या संघ बुलढाणा जिल्ह्याची, आणि त्यावेळेस राज्य उत्पादन शुल्कवाल्यांना पण दिलं की जर हे दुकान आमचा पहिला लढा चालू असताना तुम्ही हे दुसरं दुकान जर तिथं चालू केलं तर आम्ही ज्या लढ्यातल्या 3 महिला आहेत ज्या दिवशी दुकान निर्णय काही जुमानला नाही. त्यांनी ना तहसीलदार बोलवले ना बी डी ओ बोलवले, कोणीच नाही, फक्त ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनीच ती ग्रामसभा आयोजित केली. मग त्याच्यानंतर आम्ही 19/12/2018 ग्रामसभा झाल्याच्यानंतर ज्यावेळी 24/12/2018 मी कलेक्टर साहेबांना, षणमुखराजन कलेक्टर त्यांचा चार्ज होता त्यांच्याकडं, त्यांना आम्ही निवेदन दिलं. दारूबंदी समिती होती माझ्या संघ बुलढाणा जिल्ह्याची, आणि त्यावेळेस राज्य उत्पादन शुल्कवाल्यांना पण दिलं की जर हे दुकान आमचा पहिला लढा चालू असताना तुम्ही हे दुसरं दुकान जर तिथं चालू केलं तर आम्ही ज्या लढ्यातल्या 3 महिला आहेत ज्या दिवशी दुकान चालू होईल त्या दिवशी आम्ही पॉयझन घेऊन आत्महत्या करू. पण त्या लोकांनी पैशाच्या पुढं ते जुमानलं नाही, दुकान तिथं मंजूर झालं. यांनी खोटे नाटे सह्या घेऊन बायांना दबाव आणून हे करून आम्हीच दाखवून सह्या घेतल्या आणि त्यांना ते प्रोसिजर कागदोपत्री पूर्ण दाखवलं. मग राज्य उत्पादन शुल्कवाल्यांनी ते पूर्ण करून दिलं. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार केली, शिवसाहेबाला केली, पंडित विश्वनाथ धाईत यांच्या नावाचे जे शिवसाहेबांकडे कंप्लेंट आहे की 24/11/2020 त्यांनी केली, त्यांचं 3 वेळेस वकिलांना तारीख झाली, त्यांचं हेरिंग झालं, सगळ्या गोष्टी पूर्ण असताना सगळे पुरावे त्यांना आम्ही पूर्ण दिलेले आहेत. एखाद्या वेळ्या माणसाने जरी बघितलं व्हिडिओ चित्रफीत काढलेली आहे, त्या व्हिडिओ चित्रफीतमध्ये दिसतात की बाया फक्त पेन रजिस्टरवर टेकतात आणि पेन खाली ठेवून चालल्या जातात, सिग्नेचर कोणीच करत नाही. एवढे सारे पुरावे देऊन बी हे निर्णय देणार? मग याच्यामागं कारण एक तर राजकीय दबाव असेल किंवा त्यांना जाणून बुजून निर्णय द्यायचा नसेल. आता स्थायी समितीच्या बैठक बोलवण्यात येते असं अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सांगण्यात आलं आहे, पण तुमचा काय नेमका पवित्र आहे? आमचं पवित्र आता आम्हाला समजा भेटायला श्रोताताई महाले आल्या होत्या 16 तारखेला, त्यांनी धारेवर धरलं, लोखंडे साहेबाला यांना धारेवर धरलं, पण त्यांनी सांगितलं की आमच्या स्थायी समितीची मीटिंग 23 तारखेला आहे. मग त्यांनी आम्हाला विनंती केली होती की तुम्ही उपोषणातून माघार घ्या, ते 23 मीटिंग घेणार आहे. पण मी म्हटलं ताई आम्हाला 2-3 वर्षापासून त्यांचं हेच चाललं आहे, स्थायी समितीची मीटिंग आहे आणि ते घेतं नाहीत, मीटिंग घेत नाही, निकाल देत नाही 23 तारखेपर्यंत ते 23 तारखेपर्यंत जोपर्यंत आम्हाला 23 तारखेपर्यंत स्थायी समितीची बैठक मीटिंग होईपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही 23 नाही. त्यांनी पुढं जरी ढकललं, जाणून बुजून जरी त्यांनी आमच्यासोबत पुढं हे केलं किंवा आमची दिशाभूल केली तरी आम्ही इथून उठणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ह्या महिला आहेत, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या देखील महिला आहेत, आणि या ठिकाणी दारूबंदीचा ठराव नामंजूर करण्यासंदर्भात आंदोलन करणाऱ्या देखील महिला आहेत. त्यामुळे आता प्रशासनानं या दारूबंदीसाठी या महिलांना आंदोलन करावं लागतं आहे, आणि गेल्या 10 दिवसापासून या महिला इथंच बसत आहेत, हे दुर्दैव एक प्रकारचं या ठिकाणी म्हणावं लागेल. गेल्या आता येणाऱ्या 23 तारखेला स्थायी समितीची बैठक आयोजित केलेली आहे, या बैठकीमध्ये नेमका या ठरावाच्या संदर्भात काय विचार केला जातो हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप वानखडे, मॅक्स महाराष्ट्र, बुलढाणा.